नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर फक्त पोर्टलवरती आलो असता कॉलेज नोंदणी सुरू आहे तर आपला ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार यासारख्या अनेक कॅन्डिडेट प्रश्न विचारत आहेत सत्तावीस मे नंतर सदचे ऑनलाइन फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सदची कॅप प्रोसेस कशी असेल संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर सर्वप्रथम ही मागच्या वर्षीची कॅप राऊंड प्रोसेस आहे ती पाहूया तर सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील जे कॅन्डिडेट आहेत यांची नोंदणी लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्यांना नोंदणी करावी लागेल डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आणि त्यांची ई स्क्रुटिनी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन केलं जाईल जर आवश्यक कागदपत्रे चुकीचे असतील तर तुम्हाला पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागेल ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागतील तर याची साईज किती असते तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जातील आणि त्यानंतर ई स्क्रुटिनी झाल्यानंतर अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येते मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर ऑब्जेक्शन कॅन्डिडेटसाठी उपलब्ध करून दिले जातात आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड एक साठी उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर कॉलेज सिलेक्शन ऑप्शन उपलब्ध करून जातो कॉलेजेस निवडायचे असतात आणि अलोकेशन राऊंड एक सुरू होतो यामध्ये तुम्ही जे कॉलेजेस दिलेले आहेत ते जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि त्या राऊंड दोनसाठी उतरू शकता तर अशाच प्रकारे कॅपराऊंड दोन त्यानंतर यामध्ये देखील उर्वरित जागा आहेत त्या प्रसिद्ध केल्या जातात कॉलेजनुसार त्यानंतर कॅपराउंड थ्री अशा प्रकारे तीन कॅप राऊंड होतात आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे संस्थेच्या अधीन राहून कॅप प्रोसेस पूर्ण केली जाते तर अशा प्रकारे एकंदरीत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी कॅप प्रोसेस करता जातो ॲडमिशन प्रोसेस करता जातो तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा